बताएगा। सुरा येथील महावितरण कंपनीच्या विभागीय कार्यालयामध्ये आम्ही या ठिकाणी काँग्रेसचे पदाधिकारी निवेदन देण्यासाठी आलो होतो की ऐन दिवाळीमध्ये ग्राहकांना जो मनस्ताप होतो आज रोज आम्हाला लोक फोन करून तक्रार करता आहेत, त्या रडताहेत, अक्षरशः काही लोक रडताहेत की परिस्थिती नाही, आर्थिक परिस्थितींची। आज कोरोनाच्या महामारीमध्ये 2 वर्षापासून कोरोना चालू आहे, त्याच्यात महामारीमध्ये लोकांची आर्थिक परिस्थिती, त्यांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, काही लोक उघड्यावर पडलेले आहेत, आणि अशा अवस्थेमध्ये ज्यांच्या नोकऱ्या गेल्या, ज्यांचे व्यापार बंद झाले, अशा लोकांनी वीज बिल भरायला सुद्धा त्यांच्याकडे पैसे नाहीत आणि असे लोकांचे घरामध्ये अंधार आहेत। आणि म्हणून आम्ही आज या ठिकाणी आलो, या ठिकाणी कार्यकारी अभियंता श्री रामचंद्र चव्हाण साहेब यांना आम्ही निवेदन दिलं। या निवेदनामध्ये स्पष्ट सांगितलं, आम्ही सांगितलं की बाबा येणाऱ्या काळामध्ये दिवाळी आहे आणि आता दिवाळीच्या दिवसामध्ये तुम्ही कट करू नका, आणि हा हिंदू समाजामध्ये खूप मोठा सण आहे आणि अशा याच्यामध्ये तुम्ही जर कट कराल तर लोकांची दिवाळी अंधारात जाईल आणि घरगुती कनेक्शन मधून शेतकऱ्यांचं पण नुकसान तसंच होतो आहे। मग साहेबांनी सांगितलं की बा शेतकरी जे आहेत त्यांचं कनेक्शन कट होणार नाही, पाणीपुरवठा जे आहेत त्यांचं कनेक्शन कट होणार नाही, त्यांच्या दिवाळीनंतर आम्ही बघू किंवा स्ट्रीट लाईट कट होणार नाही, परंतु जे घरगुती कनेक्शन आहे त्यांना 2 तारखेपासून साहेबांनी सांगितलं की आम्ही दिलासा देऊ आणि 4, 5, 6 जे दिवाळीचे दिवस आहे त्या दिवसामध्ये कुठल्याही प्रकारे कोणाचंही कनेक्शन कट होणार नाही, तोपर्यंत वसुली ही थोड्याफार प्रमाणात सौम्य भाषेमध्ये चालवली जाईल अशी त्यांच्या लेवलला त्यांच्या अधिकारामध्ये जेवढं येईल तेवढं त्यांनी करायचं म्हटलंय की पाचोरा, भडगाव आणि पारोहा तालुका हा त्यांच्या अंतर्गत आहे। या 3 तालुक्यामध्ये त्यांनी सांगितलं की मी त्या 3 तालुक्यांमध्ये आदेश देतो आणि त्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आपण ग्राहकांशी ज्यांची परिस्थिती नसेल अशा लोकांना, खरोखर परिस्थिती नसेल तर अशा लोकांना दिलासा द्या आणि त्यांना जेवढे होईल तेवढे शक्य होईल तेवढ्या पद्धतीने वसूल करा, पण या ऐन दिवाळीच्या दिवाळीनंतर आपण म्हटलं वसूल करू, पण या काळात वसूल करू नका असं साहेबांनी आम्हाला आश्वस्त केलं। साहेबांचे आम्ही धन्यवाद मानतो आणि दिवाळी लोकांची आनंदात आणि सुखात जावं, समृद्धीत जावं एवढ्या आम्ही त्या ठिकाणी लोकांना, नागरिकांना त्यासाठी शुभेच्छा देतो। बोला साहेब, पाचोरा तालुका काँग्रेस कमिटी यांच्या वतीनं दिवाळीमध्ये नागरिकांचे वीज कनेक्शन कट करू नये आणि वसुली थांबवून या बाबतीचं एक आम्हाला असं निवेदन प्राप्त झालं आहे। निवेदनाचा आम्ही स्वीकार करतो आणि आमच्या वरिष्ठांना त्वरित याबद्दल अवगत करतो आणि जमेल तेवढ्यापर्यंत लोकांची त्यांची दिवाळी अंधारात जाऊ नये यासाठी आम्ही विनंती करतो।